चला नमस्कार सगळ्यांना आणि आताच अजून गाडीवरच उतरले आणि लय टाईम झाला यायला आणि काय तुमची पूर्णता गिफ्टच्या नादात चांगलीच का काढली मरणाची का काढली भावांना बहिणीनो ठोका टोला सगळं दुमत तिमत मरणाचं आणि काय एवढा उशीर होईल म्हणून आम्हाला गिफ्ट च्या एवढा चांग <laughs> आता चांगली परवड झाली तुमच्या पण काकडून काकडून बसली पहिली आंगा घेऊन बसणार आहे बघा आता काय वाटलं बी नव्हतं एवढा उशीर होईल म्हणून नाही तर जरकिंग फिरकिंग घेऊन गेलो असतो आता थंड मग घे ना स्वेटर फिटर हा अरे थांबा थांबा आताच आलोत तुम्हाला काय घेतलंय काय सगळं आणलंय तुम्हाला कसं काय नाही आहे का नाही भावानं बहिणीनं काय नाही आणलं सगळं एवढं काय नाही आणलं पण आणलंय आणलंय चला आता मध्ये पिशवी चल पिस घ्या आधी कोण आराम तू न चुमाने सामान नव्हतं एक एक पिशवी तशीच बांधली एका यात बाजार हा साक्रातीचं सगळं सामान सुमान सगळं जाणलंय दाजीनी म्हणलं आता काय परत आपलं हा म्हणजे लागली वाडा हाडू म्हणून मी आहे का नाही घरात घेऊ बाबांना बहिणी न लय बहिणी झाली हा लईगार बेकार लागलं लागल नाही <laughs> असं <laughs> वाटायचं कुठ आपलं अंगाव न... घेऊन बसावं बसावा शेकत जाऊन कुठेतरी आता रोडने सारखी येणारच भाग सा आहे ना तिकडं त्याच्यामुळं गार जास्त लागत आहे पहिला पहिली आता पुन्हा जायला नाही सोस बाकीच बघू नंतर तर मला हात पाय जरा दे मला हात पाय दुखले शिव फ्रेश जरा शिव नाही जमत मला गार लागलंय त्याच्यामुळे बसली चेक करा सांगू पिल पिल तुला शेक कुठे करा सांग अरे जरा गरम मशीन काय नाही काय घेतलंय अंगा घेतलंय बा आता अंगा लय परवड झाली बाबा ना बहिणीन ह्याच्या नादात गिफ्टच्या नादात काय नाही परवडलं व गिफ्ट काय नाही परवडलं पण गिफ्टची खुशी झाली खुशी एकी करीकर थंडीने नको नको केलं व उशीर झाला उशीर जायला झालं ना त्याच्यामुळे उशीर झाला यायला बरं चला ती आपलं सामानाची पिशवी आणू मग नंतर परत बुर हो जरा सोडवायचं जे चल पे तुल मला फिर पिशवी धाराव ती जरा आताशी मी नाही मोकारा काय सर रेट बाजला तू मोकार मध्ये नको नको ही करू आता हि कसं आहे हात पाय जरा काय

आपली जी नव आधी लाव इकडं थांब रे सम पाईप घेऊ दे माग सर रे टोम्या वाजला तू तिकडे आड कोण को नको येऊ सर वाजला सर सर झाली नव आपली लावली बलाची ती किरण असली पडती चांगलं गरम तर काय सुचणार नाही आपल्याला काय झालंय बर्फावाने हातपाय पडल्यात भावानं बहिणीनं त्याच्यामुळे वाकाट बांधून घेतलंय मी बिह तुमच्या दागिला तुला बी आवडते ना म्हणून आपण चांगली बीळ अर्धा किलो बीळ आणली मोरमोर शेपट आणल पण बीळच अर्धा किलो आणली खायला एकदम पैकी भरपूर बाजार आणलंय आपण तुम्हाला तुमच्या दाजीनी मस्त पैकी तुमच्या पुनमताईला गिफ्ट आणलेल पण आपण आता उद्या दाखवणार कारण आता का ना व्यवस्थित दिसणारच नाही त्याच्यामुळे आपण उद्याच्याला उजेडात दाखवणार तुमच्या पुनमताईचं गिफ्ट काय आणलंय दाजींनी आणि कसं आता बघू आता ठेवून देऊ आता आपण आणलेलं म्हणजे आपलं काय बा किराणा जरा संपला होता ना म्हणून आणला आपण ते किराणा जरा <coughs> चला जरा गडीभर भर बसावं तर म्हणलं आता काय दही दमल्यावर झालं का गाडीवर मारणाचं गार लागत होत अयो तुमच्या पर्यंत आहे तर काय मला समजा ना मी काही आव मी काय केलंय टकूच ही बांधलंय मला लय थंड वाजले भावानं बहिणीनं काय झालं सुट्यालाच नाही ह्याला जातानी आणि मग लय गा वाटलं ना गा काढलं मरणाचं बसली वया आपलं अंगड आंगड घालून आगावर घेऊन हे मास्क काढायचं बी धिया ना दाजीला हाड्याला कळा लागायला लागल्या हाडकांना कळा लागल्या एवढं गारटे ना बर झालंय लय गार लागत इकडं गार लय बेकार हा हिकाडच त्यात रोड असला भांगारच्या दनक दनक आदळ दादळ दादळ हाय का नाही थोडा वेळ बसल नाही ह्यात <laughs> म्हणजे जरा बर वाटल असं भारी असतं रे मी म्हणलं काकीर दिसत हाय का नाही मला की किती सांगा तुम्हाला कशाला तुम्हाला नाही गार लागलं ला। आमचं काही लोखड का गार ला तुम्ही काय आमचं मग काय तर लोखंडाच आहे दगडाचं असेल तुमचं दगडाचं म्हणजे आम्हाला गरज नाही लागत म्हणजे गाडी चालवताना कोणी सुद्धा नाही तुम्ही केलं ना मी थुड थोड करत होती मी किती ओरडत होती करून तरी तुम्ही सुद्धा नाही केलं म्हणजे तुम्हाला गार लागलं नाही म्हणजे <laughs> मला गार लागल नाही बाबा बहिणीनं बहिणी न मसल गार लागत होतो पण आता करणार काय त्याला सांगा बरं तुम्ही मग आता करणार काय आपलं तसंच दबी धरून आता मस्त पुढून गाडी चालायचं म्हणा तुम्हाला माहिती असा वार किती भरभार भरभार ही तरी तुमच्या दाजीच्या मागे लपून बसली अशी लपली होती म्हणून तरी हिला एवढं गार नव्हतं लागत पण तुमच्या दाजीला किती गार लागत असन पुढून थोडून गरम हवा येत होती थोडून गरम हवा येत किती भाय असतील बया तुमचं दाजी गरम हवा येत होती गाड्यांची गाड्यांची गरम हवा का पुढून गा चौकून तुमच्या दाज मला काचा लावल्या का, का, शा, का नाही गरम हवा येत होती उगा चालत होत मी आता मला गार नाही लागायचं बसली ना बसून तर थंडी गाठेनं जाम झाली मी जरा भाऊ द्या शांत अवका तुम शिवण्या इकडी शिवण्याला आपण आणलंय तिने तुमच्या बाच्यांना आपण आणलेल पण आता ते कसं आहे आता आपण आज नाही दाखवणार तुम्हाला ते उद्याच्या सकाळ दाखवू उजेडात कारण इथे आंधारात काही दिसत नाही का नाही आंधार हा नये आंधार म्हणजे दिसायला मस्त दिसत Hmm. पण आता आहे ना उद्याच्या दाखवून भावांना बहिणींना निवांत कारण पिल्लू अपूर्वा शिवान्या त्यांना बघायसाठी घेत पण आताच नाही दाखवणार जमलं तर तुमच्या पुन्हा ताईच्या आयडी वर म्हणजे टाकणे बनवून जर जमलं तर आता आमच्या बऱ्याच बहिणी उत्सुकतेने वाट बघत असतील पुनमताईने काय गिफ्ट आणलंय गिफ्ट आणलंय पुनताईने काय गिफ्ट आणलंय दाजींनी काय गिफ्ट दिल पुनमताईला म्हणजे पुन्हा ताईला काय गिफ्ट हे आमच्या बऱ्याच बहिणी उत्सुकतेने वाट बघत असतील पण बहिणीनं तुमची पुन्हा ताई टाकणार आहे तुम्हाला व्हिडिओ बघायला पण थांबा जरा पुन्हा ताई गार जरा उलीस बरं वाटायला लागलं बरं का जरा वाड रगत बसली ना सुटर घातला अंगात बरं वाटायला लागलंय ती पाय जरा भरपावाने पडलेत ना शिवाने पूर्वा आणि पिलो तुला खुश झाले आले पप्पा मम्मी आले पप्पा मम्मी आपल्याला घेऊन आलेत काहीतरी गिफ्ट आता त्यांच्यासाठी तर आपण तर घेऊनच आलोत असं काही नाही आता तुमच्या पूनम ताईला दाजी गिफ्ट घेणार आणि तुमच्या बाजारला घेणार नाही का हा आहे का नाही बरोबर आहे का नाही घेणारच ना मग हम्म घेणार पण बाबांना बहिणी आणलं पोरीला तुम्हाला उद्याच्या हा पण आणलंय चालतं तर केलंय चालतं केलं म्हणजे बाबांना बहिणीनं प्रत्येक वेळेस आहे ना तुमच्या भाच्यांना आपण आणत असतो या फक्त तुमच्या दाजीलाच काय नाही आणलं आता बाबा दाजीचा सण नाही ना, 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 ना सन सन, आता दाजींच्या सणाला आणू आपण दाजीची सण जत्रा असल जत्रा दाजीचा सण जत्रा आता आहे ना तुमच्या पुनमताईचा सण आहे म्हणून नाही नाही बाबा बहिणीनो आता तुमच्या पुनमताईला दाजींनी गिफ्ट घेतलेले चांगलं गिफ्ट घेतलंय तुम्हाला चांगलं माहिती पण तुमचं दाजी बी तुमच्या पूनम ऐकून गिफ्ट घेणार हो देऊ देणार का नाही बाबा देऊ 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 हाय का लिहून ठेवा आमच्या नावाचं गिफ्ट हाय का म्हणजे आता मी लिहून ठेवायचं का सांगा बरं भावांना बहिणी आता लिहून ठेवा लिहून भावांना बहिणी लिहून ठेवा म्हणा दाजीला आमच्या नावाचं गिफ्ट उदारी ठेवा आमच्या नावा उदारी लावा तुमच्या गिफ्ट म्हणजे आता उदारी असतो मग गिफ्ट नाही नाही येऊ काय का चला तुम्ही पैसा मला साठवावं लागते मांडायचं लगेच तुम्हाला गिफ्ट घ्यायचं म्हणले चार पैसा मला साठवावं लागते बहिणीनं का नाही लागायचं साठवावं सांगा बरं तुम्ही ते बी बरोबर नाही बरोबरच मी कुठं पण आताच नाही म्हणजे मी मग तुझ्याकडे आले मग गिफ्ट मला माझ्याकडे आल्यावर हा तू दाजी काय म्हणजे मागं नाही मा नाही लागत की बाबा आताच मला पाहिजे म्हणून मग माझ्याकडे येते म्हातारा झाल्यावर काठी वाल्यावर वाट बघायची का आता म्हातार घेऊन देईन तुम्हाला आता मी माथार व्हायची वाट बघायची माथार घेऊन परत अजून तुम्हाला एक टोपी दिन घेऊन आंगड परत कुपरी बार बार बार। दा आ, परत कुपरी हा बर बर मन काय करणार तुमच्या दाजीला धोतार परत वरचं आंगड नेहरू कुपरी आणि एक डोक्यावर टोपी आणि एक पानाचा डबा दिन घेऊन पानाचा डबा म्हणजे दाजी पान खाईल व परत ती पानाचा डबा म्हणजे असं दाजी तुमचं ते अडकीत आहे ना असं कापण पान खात पान खायला तसलं ते सवयच नाही राजेला ती पान आणि कुठं काय तसलं मातारपण खावं लागतं काय ते खाण्याला करता बाबांना का नाही मातारपणाच खावं लागतं का नाही काय खायला चला जाऊ द्या बाबांना बहिणीनं आता काय लईच गाठून आली तुमची ताई आणि तुमचं दाजी चांगलंच गारठले पण कसं आलं आपल्याला मय फिर फ्रेश होणार आता जरा चला बाबांना बहिणीनं मग काय सगळ्यांनी काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि नक्कीच पुढच्या व्हिडिओ मध्ये भावांना बहिणींना तुमच्या पुनमताईच्या आयडीवर तुम्हाला गिफ्ट दाखवलं जाईल आपल्या तुमच्या बाचनला काय आणलं दाजीनी पुनमताईनी आणि दाजीनी तुमच्या पुनम आता तुमच्या पुनमताईनी दाखवलं असतं बरं का भावांना बहिणींना पण जरा थांबा आलंय गार आठली त्याच्यामुळं नाही धावलं दाखवून दाखवून आमच्या बहिणी वाट बघते ते हाय माहिती आमचं भाऊ बहिणी वाट बघते पण दाखवणार पुनमताई तुमची थांबशिवन्या मला थोडासा आराम करून चला भावांना बनून घ्या काळजी मग सगळ्यांनी ब्युट्यूब पुढच्या व्हिडीओ मध्ये सगळ्यांना बाय बाय टाटा बाय बाय